राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बीड मध्ये बोलताना शरद पवार यांनी बीड मधील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. शरद पवारांनी यादी जाहीर करताना परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा विजय झाला होता. यामुळे यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात बहीण भावाचा सामना रंगण्याची शक्यता आहे. याशिवाय गेवराई येथून विजय सिंग राज्यामध्ये एका वेगळ्या राजकीय परिस्थितीला आपण सगळेजण सामोरे जात असताना आपल्या सर्वांच्या दृष्टीने साहेबांच्या वारीतून येणाऱ्या निवडणुकीसाठी ऊर्जा झाली आणि त्या ऊर्जेतून येणाऱ्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातल्या काहीही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय आपल्याला निर्माण तुमच्या औरंगाबादला जाऊन संध्याकाळी दिल्लीमध्ये गेलो आणि हा दिवसाच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या धोक्यावर त्याचं भाग केलं. 51,000 कोटींच्या त्याचं भाग केलं त्याची घोषणा या दिल्लीमध्ये केली आणि आज सरकार सांगतं आम्ही तुमचं काय जवाब करू. ठिकठिकाणी जाऊन आम्ही चौकशी केली. गावागावात अकेली सांगितलं त्याच्या 40% सुद्धा लोकांचं केंद्र बंद झालं माफ झालं नाही. 7% शेतकऱ्यांच्या बंदचा मूल्या हानी शकतात आणि असं कारण आहे की आजच्या राज्यकर्त्याला त्याच्या फायद्यामध्ये राहणार आहे. आता पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून बीड मधील पहिली उमेदवारांची नावे. बीड मधून संदीप क्षीरसागर, परळी धनंजय मुंडे, गेवराई विजयसिंग पंडित, माजलगाव प्रकाश सोळंके, केज मधून नमिता मुंदडा. आणि आता पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून बीड मधील रंगतदार लढती. बीड मध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर, परळीमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, गेवराईमध्ये भाजपचे लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे विजयसिंग पंडित, माजलगावमध्ये भाजपचे आर टी देशमुख यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आणि केजमध्ये भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा. तर अशा प्रकारे शरद पवार यांनी 5 नावे जाहीर केली आहेत. आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकर जाहीर करू असं शरद पवारांनी सांगितलं आहे.